नमस्कार मित्रांनो, मी आकाश वानकडे परत आज बोलावंसं वाटलंय म्हणून तुमच्यासमोर आलोय. नुकत्याच काही गव्हर्नमेंटच्या डिसिजननुसार स्टार्टिंगला फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्डच्या एक्झाम्स कॅन्सल झाल्या. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट क्लासमध्ये प्रमोट करण्यात आलं. नंतर नाईन्थ आणि इलेवनच्या पण एक्झाम कॅन्सल झाल्या. परत मग नाईन्थ आणि इलेवनवाल्यांना खूप खुशी झाली आणि ते पण नेक्स्ट इयरला प्रमोट करण्यात आले. दहावीचा एक स्टेट बोर्डचा ज्योग्राफीचा पेपर बाकी राहिला होता, तो पेपर कॅन्सल झाला. दहावीवाल्या विद्यार्थ्यांना पण खूप खुशी झाली. त्यानंतर आता सी बी एस ईचा पेपरचे डिसिजन्स सुरू आहेत, पण बाय द चान्स पेपर नाही झालेत किंवा झालेत तर कमी मार्क्सचे झालेत, इझी लेवलचे झालेत, वॉट एवर, त्यांना खुशी होईल. त्यानंतर आताच लागलेल्या एका डिसिजननुसार की डिप्लोमा लेवलवरच्या फर्स्ट सेकंड इयरच्या एक्झाम कॅन्सल झाल्यात. फक्त लास्ट सेमला जे विद्यार्थी असतील डिप्लोमाच्या त्यांच्याच एक्झाम्स होणार आहेत. त्यांना पण थोडं रिलॅक्सेशन दिलं की जो पेपर 100 मार्क्सचा होता तो फक्त आता 50 मार्क्सचा होणार, 3 तासाच्या जागेवर 2 तास भेटणार. तसं तर बाय कॅल्क्युलेशन 100 मार्क्सच्या पेपरला जर 3 तास भेटत असतील तर 50 मार्क्सच्या पेपरला 1.5 तास भेटायला पाहिजे, पण 2 तास भेटणार आहेत, ते विद्यार्थी खुश आहेत. त्यानंतर इंजिनिअरिंग म्हणा, बी एस सी म्हणा किंवा वॉट एवर ग्रॅज्युएशन लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांच्या पण फायनल सेमिस्टरच्याच फक्त एक्झाम्स होणार आहेत. सेम 3 तासाचे पेपर 2 तासात, 100 मार्क्सचा पेपर 50 मार्क्ससाठी. बाकी इतर सेमिस्टरच्या सगळ्या एक्झाम्स कॅन्सल झाल्या आहेत, त्यांना नेक्स्ट इयरला प्रमोट करण्यात आलं. तर ओव्हरऑल मी जे अनुभवलं गेल्या काही दिवसांमध्ये, महाराष्ट्रातल्याच यूथची गोष्ट करतो आहे, टिकटॉकवरचे व्हिडिओज म्हणा, स्टुडंटचे स्टेटस म्हणा, एडिटेड व्हिडिओ म्हणा, तेव्हा मला थोडासा त्रास झाला आतमधून म्हणा, किंवा तुम्हाला आज या बोलण्यातून सांगायचं आहे तुम्हाला. मित्रांनो विचार करा, पहिल्या वर्गापासून तर ऑलमोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्या एक्झाम्स एक्सेप्ट लास्ट सेमिस्टर लास्ट इयरवाल्यांच्या सोडून बाकी सगळ्यांच्या कॅन्सल झाल्या, त्यांना नेक्स्ट इयरला प्रमोट करण्यात आलं. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे डिसिजन यायच्या आधी जो अभ्यास थोडा थोडा सुरू केला होता, काही विद्यार्थी तर जेव्हापासून लॉकडाऊन झालं तो तेव्हापासून पुस्तकही उघडलेलं नाही, ना त्यांनी कधी टेन्शन घेतलं आहे. ॲक्च्युली ते सुरू असतानाच कधी टेन्शन नाही घ्यायचे, तर खरंच सगळं बंद झाल्यावर ते टेन्शन घेणार होतेत का? प्रश्न हा आहे की पहिल्या वर्गापासून तर सगळे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम्स कॅन्सल झाल्या एक्सेप्ट लास्ट सेमिस्टर लास्ट इयर स्टुडंट्स. तर हे स्टुडंट्स एवढे खुश झालेत की त्यांचा आनंद मावेन असा झाला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंटने जे डिसिजन घेतलं ते स्टुडंटच्या हिताचं घेतलं, की तुम्हाला कोणताच त्रास नको व्हायला, याचा अर्थ तरी नेमका काय? नो डाऊट गव्हर्नमेंट आज हे आहे कोविड-19 मुळे असं आपल्याला सगळं अनुभवला भेटतं आहे. काही विद्यार्थी तो खुश आहे की बरं झालं कोविड-19 आला की आमच्या एक्झाम्स कॅन्सल झाल्या. म्हणजे कितपत आपली मानसिकता या कोविड-19 बद्दल आहे, आपल्या एक्झाम्सबद्दल आहे, खरंच आपण सिरियस आहोत का? कारण आजकालचं यूथ मला वाटतं भरकटलेलं आहे. 25% विद्यार्थी असे आहेत जे स्वतःच्या करिअरबद्दल, स्वतःच्या स्वप्नांबद्दल, स्वतःच्या भविष्याबद्दल सिरियस आहेत. ते आजही एक्झाम कॅन्सल झाल्या तरी ते वाचतायत, ते त्यांचा अभ्यास करतायत, ते त्यांच्या फ्युचरची प्रॉपर प्लॅनिंग करून पुढे जायचा नक्कीच प्रयत्न करत आहेत. पण 75%पेक्षाही जास्त म्हणू शकतो अशा पण यूथ आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात आहे, जो निसंकोचपणे निष्काळजीपणाने जगतोय. तो लॉकडाऊनच्या आधी जगत होता, लॉकडाऊनमध्ये जगत आहे, आणि लॉकडाऊन संपल्यावरही जगणारच. मला माहीत नाही की हे कुठपर्यंत मी बरोबर बोलतोय, पण मित्रांनो आज खरंच डोळे उघडण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला ठरवायचं आहे की आपलं भविष्य आपल्याला कुठपर्यंत आणि कोणत्या लेवलपर्यंत न्यायचं आहे. आणि खरंच का हो अशाच एक्झाम कॅन्सल होत जातील, असेच आपल्याला प्रमोट केल्या जाईल, यानं आपलं भविष्य बनणार का?
नो डाऊट गव्हर्नमेंटला ना इलाज असतो हे डिसिजन घ्यावे लागलेत. पण विद्यार्थी मित्रांनो, मला एवढं तुम्हाला म्हणायचं आहे की जरी एक्झाम्स कॅन्सल झाल्यात, पण मला हे म्हणायचं की तुमचे सब्जेक्ट्स, तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करत होते त्याच्यात तुम्ही वीक आहात, तो नक्कीच तुम्ही करायला पाहिजे. फर्स्ट टू नाईन्थचं जर डिसिजन घेतलं तर जे सध्या नाईन्थमध्ये होते त्यांनी नक्कीच दहावीचा अभ्यास खूप ताकदीनं सुरू करायला पाहिजे. तुम्ही स्कूल, कोचिंग क्लास ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील तेव्हा मी माझा अभ्यास सुरू करेल असं न ठरवता तुम्ही ऑनलाईन ज्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात, जे तुम्हाला समजतात, कोणत्या मग ते कोचिंग इन्स्टिट्यूटचे असो, कोचिंग क्लासचे असो, कोणते फ्रीवाले व्हिडिओज असो किंवा गव्हर्नमेंटने जे पोर्टल दिले त्याच्यावरचे व्हिडिओज असो, कोणते पण का होईना, जे तुम्हाला समजत आहेत, जे तुम्हाला महत्त्वाची वाटतात आणि ते तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड, तुमच्या परीक्षांशी रिलेटेड असेल, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना माझी कडकडीची विनंती आहे की तुम्ही हातावर हात देऊन बसू नका. तुम्ही बहाणे बनवू नका, घरच्यांना असं म्हणू नका की आता सगळ्या सुट्ट्या सुरू आहे, मला जगू दे, मला अभ्यास नाही करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी घरचे पण एका लिमिटपर्यंत तुम्हाला म्हणतील, पण स्वतःला तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला ह्यावर्षी दहावीत किती मार्क्स घ्यायचे आहेत, किती समजून त्या अभ्यासाला आपल्याला बसायचं आहे, ते विषय किती गंभीरपणाने तुम्हाला शिकायचे आहेत आणि त्याच्यात तुम्हाला पुढं स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर दहावीच्या सगळ्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक सेकंदासाठी तुम्ही तुमच्या दहावीच्या भविष्यासाठी मेहनत करणार आहात, हे तेवढं मात्र खरी आहे. नंतर प्रश्न येतो की जे दहावी पास झालेत आणि अकरावीसाठी जाणार आहेत, त्यांनी पण तुमचं अकरावी सायन्ससाठी म्हणा किंवा तुम्ही डिप्लोमा करणार असाल त्याच्यासाठी लागणारा बेस खरंच आपल्याकडे तयार आहे का? तुम्ही हे शोधू शकता यूट्यूबवर, गुगल बाबावर, की मला पुढे माझं डिप्लोमा झाल्यावर किंवा 11th 12th सायन्स झाल्यावर त्याच्यानंतर काय ऑपॉर्च्युनिटीज मला आहेत, तुमचं ध्येय काय आहे पुढे जाऊन, त्याच्यासाठी कोणत्या स्टेप्स तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत, ह्या नक्कीच तुम्हाला डिसाईड कराव्या लागतील. आणि त्याच्यासाठी आपण खरंच मेहनत करतो आहोत का? मी तर असं म्हणेल की तुम्ही 24 तासातले झोपीचे 7 तास 8 तास दुपारी झोपत असाल तर जास्तीत जास्त 10 तास पकडून घ्या. बाकी कामं करायला, जेवण, आंघोळ, बाकी सगळ्या गोष्टी करायला अजून 2 तास पकडा, 12 तास सोडून घ्या. सर, आम्ही रोज इनडोअर गेम खेळतो, मोबाईलवर गेम खेळतो, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टीचा यूज करतो, त्याला तुम्ही 2-4 तास पकडून घ्या. तरी मित्रांनो, तुमच्याकडे असा बराच वेळ आहे की ज्याचा यूज तुम्ही तुमच्या भविष्यासाठी करू शकता ना, आपण खरंच तो करतो आहे का? कारण तुम्ही आता सिंपल सांगतोय की 11th वाल्या सायन्स विद्यार्थ्यांनी 11th सायन्सचे व्हिडिओज पाहणे सुरू करायला पाहिजे. जे इन्स्टिट्यूट तुम्हाला आवडतात तिथे जर ऑनलाईन क्लास सुरू झाले असेल तुम्ही ते नक्कीच अटेंड करायला पाहिजेत. तुमची प्रिपरेशन नक्कीच तुम्ही सुरू ठेवायला पाहिजेत. जे विद्यार्थी अजूनही सिरियस नाही आहेत आणि त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पाहून आपल्यात थोडीतरी एनर्जी आणायला पाहिजे की आपण आपल्या भविष्यासाठी मेहनत सुरू आजपासून आणि या सेकंडपासूनच करायला पाहिजे. हां, जे 12वीमध्ये सध्या गेलेत 11वीतून प्रमोट करून, त्यांच्यासाठी हा काळ थोडा डिफिकल्ट आहे. या काळात त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करायला पाहिजे. एकदा स्कूल, कॉलेजेस आणि क्लास सुरू झाल्यावर तुम्हाला तेवढा वेळ नाही भेटणार. आता तुमच्याकडे बराच वेळ आहे. तुमचे जे विकनेसेस आहे त्याच्यावर तुम्ही काम करा, त्या सब्जेक्टला, त्या टॉपिकला तुम्ही स्ट्रॉंग बनवा. आम्ही हे अनुभवलं की जेव्हा आम्ही पण टेस्ट घेतो विद्यार्थ्यांच्या, 50 पैकी फक्त 25 विद्यार्थी टेस्ट देतात, 25 विद्यार्थी बहाणे बनवतात. आता ते ऑनलाईन जरी टेस्ट घेतल्यात तरी म्हणतात नेटवर्क असतं मोबाईलला, सर आम्हाला पेपर भेटायला वेळ झाला म्हणून आम्ही पेपर दिला नाही. मोबाईल त्याच्याकडे असतो पण कारण सांगतो की बाबाकडे मोबाईल होता म्हणून मला टेस्ट देता आली नाही. म्हणजे वाटेल तेवढे बहाणे आपण बनवून या गोष्टीपासून दूर पडत जातो. मित्रांनो, या चॅलेंजेसपासून जर आज तुम्ही दूर जात गेलात एवढं मात्र नक्की आहे की उद्या चालून तुमच्यासमोर खूप मोठे चॅलेंजेस उभे राहणार आहेत. मला तरी वाटतं की पुढचा काळ हा प्रत्येक यूथसाठी खूप चॅलेंजिंग असेल, कारण ओपन कॉम्पिटिशन मित्रांनो आपला तसाच आता याच्यानंतर जी
प्रत्येक जागेची परिस्थिती, प्रत्येक डिपार्टमेंटची म्हणा, प्रत्येक फील्डची म्हणा, खालावलेली असेल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्याला कसं परिपक्व बनवायचं, कसं आपण स्वतःला पूर्ण करायचं, हे दुसरं कोणीच ठरू शकत नाही शिवाय तुमच्या. तुम्हाला ठरवायचं आहे की या काळामध्ये की मला माझ्या फ्युचरसाठी काय करता येईल, या टाईमचं युटिलायझेशन मी माझ्या फ्युचरसाठी कसं करू, याचं प्लॅनिंग प्रॉपर तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादा कम्प्युटर इंजिनियर स्टुडंट आहे, तो सेकंड इयरला असो, थर्ड इयरला असो, फर्स्ट इयरला असो, त्याने त्याच्या फील्डशी रिलेटेड सगळ्या सब्जेक्टचा, सगळ्या लँग्वेजेसचा स्टडी प्रॉपर वेनं सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याला हेल्प लागली तर गुगल बाबा आहे, वेगवेगळे बुक्स आहे, यूट्यूबवर जे व्हिडिओज आहेत ते बघून त्याने स्वतःच्या फील्डशी रिलेटेड अभ्यास खूप ताकदीनं करायला पाहिजे असं मला वाटतं. आता घरच्यांना हे सांगत नका बसू, एक्झाम्स कॅन्सल झाल्या आता मला त्रास देऊ नका, आता मला अभ्यास कर म्हणू नका. ते म्हणतील म्हणतील, पण विषय हा आहे की तुम्हाला कुठपर्यंत वाटतं आहे, तुम्हाला कुठपर्यंत आतमध्ये जातं आहे, हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जे ग्रॅज्युएशनमध्ये असतील त्यांना मी म्हणतो आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करा. जर तुम्हाला टेक्निकली जास्त अभ्यास करायचा नसेल वाटत, तुम्ही जनरल नॉलेज वाचू शकता, ॲप्टिट्यूड टेस्टसाठी प्रिपेअर करू शकता. तुम्ही बँकिंग एक्झाम्स आहेत, MPSC साठी आहे, UPSC साठी आहे, हा विचार करून चालणार नाही की पुढे ऑपॉर्च्युनिटीज कमी राहणार आहेत. हा विचार करायचा आहे की जेवढे ऑपॉर्च्युनिटी राहतील त्याच्यातला एक मी असेल असा निश्चय तुम्हाला स्वतःशी करायचा आहे, स्वतःच्या स्वप्नांसोबत जगायचं आहे. मित्रांनो, प्रत्येक सेकंड खूप महत्त्वाचा आहे. हे दिवस तुम्हाला भेटलेत, याचं जर युटिलायझेशन तुम्ही स्वतःच्या भविष्यासाठीच करत जाल तरच ह्या लॉकडाऊनचा खरा अर्थ असेल. घरी बसून पण तुम्ही सगळ्या गोष्टी सिद्ध करू शकता. फक्त बहाने बनणं बंद करा, आई वडिलांना खोटे कारण देणं बंद करा, जो तुमची केअर घेतो त्याच्यासोबत खोटं बोलू नका. तुम्ही मोबाईलचा यूज खरंच चांगल्या गोष्टींसाठी नक्की करू शकता. गेम्स, पबजी असो, लुडो असो, मला तर गेम्सचे नाव माहीत नाहीत, पण ते सगळे गेम्समध्येच टाईम वेस्ट न करता सोशल नेटवर्किंग साईट्सवर चॅटिंग करणे, फालतूचे व्हिडिओज बघणे, विनाकारण या गोष्टीमध्ये वेळ न गमावता मला तरी वाटते की रोज ॲटलिस्ट तुम्ही स्टार्टिंगला 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास असा तुम्ही अभ्यास वाढवत चला. आणि तुमच्या फ्युचरशी रिलेटेड जे काही असेल संबंधित ते तुम्ही नक्कीच करा. कोणी CA ची प्रिपरेशन करत असेल तर त्याची प्रॉपर वेनं प्लॅनिंग करा. कोणी 1st to 9th, 10th पर्यंत असेल तर त्याने नेक्स्ट क्लासमध्ये काय आहे त्याचा अभ्यास करा. तुम्ही इंग्लिश स्पीकिंगसाठी ट्राय करू शकता, तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी वाढवू शकता. तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, कोणी जर डान्सर असेल तर तुम्ही नवीन नवीन त्या डान्समधल्या काय स्ट्रॅटेजी असेल त्या तुम्ही शिकून घ्या. सिंगिंग तुम्हाला शौक असेल तर तुम्ही नक्कीच चांगला ट्राय करा तुमचा रियाज करायसाठी, प्रॅक्टिस करा. कोणी ड्रॉइंग चांगलं असेल कोणाचं त्याच्यासाठी तुम्ही करा. स्केचमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे, तुम्ही स्केच काढा. मला म्हणायचं आहे, ऑल इन ऑल तुम्हाला ज्या गोष्टींमुळे इंटरेस्ट आहे, ज्याच्यात तुम्हाला तुमचं फ्युचर दिसतं आहे, त्याच्यावर तुम्ही जास्त जोर द्या. नो डाऊट तुम्ही डान्सर असाल, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोज डान्सचे व्हिडिओ बनवून नुसतं डान्सच करा. अभ्यास हा सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. तुम्ही 10th आहे तर तुम्ही 11th 12th विचार करा, तुम्ही 7th आहे तर तुम्ही 8 9 10th विचार करा. तुम्ही नेक्स्ट इयर्सचा विचार करून प्रॉपर प्लॅनिंग करा, त्यासाठी अभ्यास करा. याच्यासोबत तुमच्या हॉबीज ज्या असेल त्याला जपा, त्याच्यात तुम्ही तुमचा वेळ घालवा. मोबाईलमध्ये विनाकारण फालतू गोष्टींमध्ये वेळ नका गमवू. मोबाईल तुमचाच आहे, दिवसभर तुम्ही काय करता हे कोणी क्रॉस चेक करणार नाही, कारण तुमच्या 2-3 स्क्रीन ओपन असतात. आईजवळ आली तर लगेच आपण अभ्यासाची स्क्रीन काढतो, आणि आई गेली साईडला की लगेच आपण आपला मोबाईल काढतो, फेसबुक काढतो आणि आपलं काम करत असतो. मित्रांनो, आपल्याला आईवडिलांसोबत, आपल्या घरच्यांसोबत, आपल्या आजूबाजूंसोबत किती खोटं बोलायचं हे तुमच्यावर आहे, पण हे सगळं करून तुम्हाला नक्की काय मिळणार आहे हा मात्र प्रश्नचिन्ह आज तुमच्यासमोर आहे. माझ्याकडून राहवल्या गेलो नाही म्हणून मी परत तुमच्यासमोर आलो, असंच मी येत असतोच, येत राहणारच, कारण तुम्ही मला नेहमी सपोर्ट करता, तुम्ही मला या गोष्टी करायला मोटिवेट करतात. माहीत नाही मला, पण आतमधून असं माझ्या एक म्हणतात ना जशी आग लागते तशी आग लागतेच, आणि मी तुमच्यासमोर येतच असतो.
या व्हिडिओचा खरंच फायदा घ्या. नक्कीच सगळ्या तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा हा व्हिडिओ. या व्हिडिओला लाईक करा. AWA फॅमिली नक्कीच तुमच्यासोबत आहे. आकाश वनकडे सर तुमच्यासोबत आहेत. तुमचं फ्युचर तुमच्यासोबत आहे. निश्चय तुम्हाला करायचं आहे की कुठपर्यंत तुम्हाला तुमच्या फ्युचरला न्यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.